20 तारखेला मुंबईला आंदोलन होणार आहे, मात्र त्यासाठी आता मुंबईतील आंदोलन घेऊ नका अशी मागणी हेमंत पाटलांनी केलेली आहे. कारण शेवटी कायदा आणि लोकशाही सगळ्यांसाठी, त्यामुळे असं कोणी काही उठवलं करत असं होणार नाही. कारण आम्हाला सुद्धा लोकशाहीत अधिकार आहे शांततेत आंदोलन करण्यात. आम्ही तिथं आमरण उपोषण करतोय, कायदा सुव्यवस्था बिघडत नाही. कारण न्याय मंदिर तर योग्यच न्याय देणार आहे, परंतु ते म्हणतील तसं होणार नाही. त्यांचं स्वप्न आता पूर्ण नाही होणार, कारण मराठी शांततेत आंदोलन करायला झाले. आमरण उपोषण नाही करायचं तर मग काय करायचं? यांनी कधी कायदा सुव्यवस्था बिघडली? मराठ्यांनी जाहीर आव्हान केलंय आणि मी सुद्धा केले, तिथं सगळ्यांनी जायचंय तर शांततेत जायचंय, शांततेत बसायचं. तुम्ही शांततेत आंदोलन नाही लोकशाही करून घेणार, मग हे लोकशाही नाही म्हणून घोषित करा. याचिका दाखल केली, कोण आहे त्यांच्या पाठीमागे असं वाटतंय का काही? नाही, कोण आहे हेच मला माहित नाही, त्यामुळे त्याच्याबद्दलची अधिकृत माहितीच माहित नाही, त्याबद्दल नाही सांगणार. परंतु एक जाहीरपणा सांगतो, मराठी मुंबई जाणार आहे 100% 20 जानेवारीला आंतरवाडी सोडणार आहेत. मुंबईत मराठी जाणार, आरक्षण सुद्धा घेऊन येणार आणि आंदोलन सुद्धा करणार. आमरण उपोषण कोणीच रोखू शकत नाही, कारण लोकशाहीनं आम्हाला सुद्धा अधिकार दिलेला आहे, आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता आणि कितीही संख्येनं आली तरी शांततेत तुम्ही संख्या दाखवून ती मागणी करू शकता. हे सर आम्हाला कायद्यानंच अधिकार दिले आहेत, त्यामुळे कुणी किती उड्या हाणल्या तरी त्याच्या उड्या चिखलातच जाणार. प्रकाश तायडे म्हटले की आम्ही डुकरं त्यानंतर गाडवं घेऊन आम्ही देखील मुंबईकडे 20 तारखेला जाणार आहोत, अशा पद्धतीने त्यांनी इशारा दिलेला आहे. कसं पाहता येईल? आणि तेच मैदान मागितले ओबीसी मेळाव्यासाठी. त्यांना डुकरण बैल कोण नका घेऊन या म्हणलं, येवा म्हणून त्यांना कोण नको आणू म्हणलं, त्याला घेऊन या म्हणा, काही अडचण आम्हाला काय अडचण आम्हाला काय अडचण. आम्ही आमच्या लढ्यावर ठाम आहेत, ओबीसीतून आरक्षण आम्ही घेणार, मुंबईला आम्ही 20 तारखेला जाणार आणि मुंबईच्या दोन्ही मैदानावर 5-10 मैदान आहेत तेवढे आम्हाला लागणार, त्याच्यावर आम्ही बसणार आणि शांततेत बसणार. आम्हाला कोणीच रोखू शकत नाही, कारण कायद्याची चौकट मोडून आम्ही काम करत नाही, कायदासुद्धा आमच्या बाजूने आहे. आणि आमच्या बाजूने शांततेत आंदोलन करणार नसेल तर मग ही लोकशाही नाही आहे. प्रकाश आंबेडकर पाटलांचं जे नेतृत्व आहे ते सर्वांनी मान्य करावं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्याचबरोबर जे आरक्षण आहे, आरक्षणासाठी नरेंद्र पाटलांनी वेगळं ताट करावं असं देखील ते म्हणाले. नाही नाही, आंबेडकर साहेबांना माझीच अशी विनंती आहे की ज्या मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्या ते वेगळं कसं घ्यायचं? जे ओबीसी आरक्षणाचंच नोंदी सापडल्या त्यांना तिथंच मिळणार ना, वेगळं का? हा, आमच्या काही नोंदी सापडल्या नाहीत काही नाहीच आहे, मग म्हणलं तर ते जर म्हणले तर मग ठीक आहे की मराठ्यांची मागणीच खोटी आहे किंवा तुम्ही बळजबरीनं म्हणताय द्या तिथं. आमच्या नोंदी सापडल्या 54 लाख, मग आम्हाला तिथंच मिळणार ना, काही केलं तरी तिथंच मिळणार आणि आम्ही तेच घेणार आहेत. बरं, तुम्ही काल असं जाहीर केलं की मी नोंद सापडली असली तरी मला ते घ्यायचं नाही, मग हा लढाई त्याचा असला तर तुम्ही का नाकारलं ते? अहो, ते काय समाजापेक्षा मोठा विषय का माझ्यासाठी? समाजापेक्षा मोठा विषय का ती काय माझी निघाली म्हणजे मी काय आले का असं ही का? सगळ्या गावकऱ्या गोरगरिबांचे निघाले तशी आमची गरिबाची निघाली, मला तर त्याचबद्दल आणखीन वेळ मिळाला नाही विचारायला, निघली का काळली का नेलं का तेच गेल की याच्यात माहीत नाही. परंतु मी प्रामाणिकपणा सांगतो, माझ्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ नाही घेणार. 123 गावच्या गावाभेटीचा दौरा जो आहे तो आजचा 5वा आणि शेवटचा दिवस आहे, कसा प्रतिसाद आहे आणि मुंबईच्या दिशेने अंदाजे किती लाख मराठे, किती कोटी मराठे जाऊ शकतात काय? 2.5-3 कोटी मराठे मुंबईकडे जाणार आहेत. सुरुवातीला जरी थोडे असले तरी मुक्कामाच्या हिशोबानं पुढं सहभागी होत चालणार आहेत की ज्याच्या त्याच्या हिशोबानं लोक. तुम्ही जसं जसं जवळ येईल तुम्हाला 2.5-3 कोटी आकडा क्रॉस केलेला दिसेल, हे शब्द आहे माझा तुम्हाला. कारण आणि गोदापट्ट्यातले जे दौरे सुरू आहेत की माझं इकडे येणं झालं नव्हतं महाराष्ट्रात गेल्यामुळं, त्यामुळे इथल्या लोकांचे आशीर्वाद घेणं बी गरजेचं होतं. महाराष्ट्रातल्या सगळ्या मायबापाचा आशीर्वाद घेतला समाजाचा, म्हणून इकडं आलो. इकडचा प्रतिसाद असा आहे की माणूस शेतात बी नाही, घरी पण नाही आहे आणि माणसं दिवट्यालासुद्धा गेले नाहीत. ज्या गावात कार्यक्रम आहे त्या गावात त्याच्या लोकसंख्येप्रमाणे 100% गाव हजर आहे आणि 100% मराठी एका ताकदीनं
या आंदोलनाच्या पाठीशी सगळे मुंबईकडे निघणार आहेत. धन्यवाद. त्यांचं म्हणणं आहे की या मराठा आंदोलनाच्या पाठीमागे कुणीतरी आहे. नेमकं कसं बघताय त्यांच्याकडं? ते प्रत्येक वेळेस वारंवार तशाच पद्धतीने सांगतात की कुणीतरी हँडल करतंय, ते कुणीतरी चालवतंय, असं त्यांचा वारंवार आरोप आहे. मग बरोबर आहे त्यांचं. या आंदोलनाच्या मागं आहेत ना गोरगरीब मराठा समाज. कारण इथं जर दुसरा कोणी असता ना, मागच आंदोलन मोड असतं मागच. कारण ज्याचा घेतो ना त्याने कानाला धरलं की खाली बसा लागतं, आणि कानाला धरलं कुठं लागतं. इथं गोरगरिबांच्या मराठ्यांचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे इथं सुट्टी नाही. इथं गोरगरिबांनी आंदोलन चालवलं आणि त्यांची ताकद पाठीशी, म्हणून हे आंदोलन मोडत नाही, मॅनेज होत नाही, की न्याय घेतल्याशिवाय आटत नाही, यांना आरक्षण सोडून दुसरं काहीच कळत नाही. याचबरोबर माझी सर्व चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे मराठा समाजाला, की आपलं जसं सभेला ठरलं होतं तसंच यावेळी सई मुंबईच्या बाबत ठरलेलं आहे, की पैसे कुणीही जमा करायचे नाही. आपण आपल्याच गावात पहिल्यांदा जे पैसे जमा केले होते गोरगरिबाकडून, आपल्याला जे मुंबईला लागते तेवढेच आपण आपलेच जमा करायचे, कोणाकडून घ्यायचे नाही. जर कुणी घेतले असले किंवा कुणी दिले असले तर त्या देणाऱ्या माणसाने त्याचे पैसे माघारी घ्यावत. आमच्याकडून कोणालाही आवाहन करण्यात आलेलं नाही की पैसे द्या म्हणून. अजिबात पैसे कोणी जमा करायचे नाही, कारण हे आंदोलन पैसे कमावण्यासाठी नाही तर गोरगरिबाला न्याय देण्यासाठी. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा, परत माझ्या नावाने बॉम्ब लायचं नाही, देणार आणि त्याचे पैसे माघारी घ्यायचे, नाही तर माझ्या पुढे उभा बी राहायचं नाही डबल. धन्यवाद.